आताची सर्वात मोठी बातमी माझे गोगोंच्या हाती लागते. मुंबई गोवा महामार्गावरती आरडीएक्सने भरलेला टँकर प्रवास करत असल्याची माहिती मिळते. मुंबईच्या डीजी कंट्रोल रूम मध्ये एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. पोलिसांनी रत्नागिरी जवळ नाकाबंदी करून हा टँकर पकडलेला आहे. टँकर मध्ये आरडीएक्स असल्याचे अज्ञात व्यक्तीने फोन करून सांगितलेलं आहे. मुंबई डीजी कंट्रोल रूम मध्ये एका व्यक्तीने फोन करून माहिती दिली की आरडीएक्स असलेला एक टँकर मुंबई ते गोवा या मार्गाने जात आहे. या माहितीच्या आधारे त्याप्रमाणे लागलीच रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. या नाकाबंदीमध्ये हा टँकर संगमेश्वर येथे थांबवण्यात आला व त्याची सर्व बाजूने पोलिसांमार्फत तपासणी देखील करण्यात आली. तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथकाद्वारे देखील कसून प्राथमिक तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान संशयित टँकरमध्ये कोणतेही बॉम्ब अथवा बॉम्ब सदृश वस्तू अगर स्फोटक पदार्थ आढळून आलेले नाहीयेत. अद्याप तरी टँकरमध्ये संशयित वस्तू काहीही सापडलेली नाहीये. त्या टँकरमध्ये पॉलिथिन बनवण्याचे सामान मिळाले असल्याचे पोलिसांकडून कळाले आहे. परंतु फोन करणारा हा व्यक्ती कोण असावा आणि अशा प्रकारची चुकीची माहिती का दिली गेली, पोलिसांना गुमराह करून मोठ्या प्रमाणावरती घातपात करण्याचा तर प्लॅन नाही ना, असे अनेक सवाल आता समोर येत आहेत.